अंदाजामध्ये एक अंदाज दिला होता की जून पेक्षा जुलै मध्ये जास्त पाऊस पडणार आहे, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर खूप पाऊस पडणार आहे असं सांगितलं होतं. पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनो म्हणजे आणखीन म्हणजे आज आहे 5 जुलै, आता उद्या आणखीन 6 जुलै पासून 7-8 तारखेपर्यंत आणखीन 3 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर राहणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात येत आहे ज्या भागात पाऊस पडला नाही त्या भागात देखील सगळीकडे पाऊस पडणार आहे. दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार पण सगळ्या राज्यामध्ये सगळ्याची पेरणी होणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आपण जूनचा एक अंदाज दिला होता, जून मध्ये म्हटलं होतं की 8 जूनला निस्त आगमन होईल आणि 27-28 जूनला पेरणी होतील असं सांगितलं होतं. पण ते वादळ आल्यामुळे काय झालं त्यावेळेसमध्ये काय झालं वादळामुळे ती बाष्प खेचल्या गेलं म्हणून त्यावेळेस ते जुलै जून मधला पाऊस पडला नाही. पण त्याच्यानंतर सांगितलं होतं की म्हणजे जून 25 जून नंतर पाऊस येणार आहे असं सांगितलं. त्यानंतर 25-27 जूनला बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाड्यात पाऊस झाला.